बाभुळगाव तालुक्यातील पालोती येथून कार्यक्रम आटपून येत असताना एका टोळक्याने आकाश जतकर याला बारड रस्त्यावर अडवून लूटमार करीत खून करण्याचा प्रयत्न केला होता. हा संघटित गुन्ह्याचा प्रकार असल्याने टोळी प्रमुख यश सुभेदार आणि शेख फारूक उर्फ लाली शेख अख्तर यांच्यासह अन्य साथीदारांवर मोक्का कलम लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांची कलमवाडीस मंजुरी दिली आहे. यामध्ये MCOCA कलमवाडीस एक काल आपल्याला माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. आता म्हणजे रात्री 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी आकाश नामदेव जतकर वय 26 वर्ष हा त्याच्या घरचा हळदीचा कार्यक्रम आटपून जेव्हा एका मोटरसायकलने जात होता तेव्हा रस्त्यावरून जाताना त्याला डबल सीटवर 2 लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तो थांबला नाही, गाडी चुकवली त्यांनी आणि त्याच्यानंतर पुढे परत एक अल्टो गाडी आली, त्याच्यातनं 3 लोक उतरून त्याला अडवलं. अडवून त्याला मारहाण केली आणि त्याच्या पॅन्टच्या व शर्टच्या खिशातून बळजबरीने साधारण 2 ते 2500 रुपयेसुद्धा काढून घेण्यात आले होते. आणि त्याचपैकी ह्या 5 लोकांपैकी एका इसमाने फिर्यादी आकाश जतकर याच्यावर डाव्या चाकूने डाव्या कुशीत व कमरीत भुसकले व डाव्या डोळ्याजवळसुद्धा चाकूने घाव मारला. आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरट केला तेव्हा इतर लोकं आले आणि त्यामुळे हे आरोपी पळून गेले. याच्यामध्ये अपक्रमांक 267/24 अन्वये कलम 307, 397, 341, 244, 201 भादवीप्रमाणे पोस्टे बाबुडगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सपोनी सूरज तेलगोटे हे करत होते आणि तपासादरम्यान असं निष्पन्न झालं हे सगळ्या आरोपींचे नावं निष्पन्न झाले आणि हे आरोपी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः यवतमाळ शहर व आसपासच्या परिसरामध्ये एक प्रकारचं सिंडिकेट क्राईम करतात. ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट आहे जे एक टोळी चालवतात ज्याच्यातनं नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल असा प्रकार आपल्याला लक्षात आला. आणि यातनं आरोपी जे निष्पन्न झाले हा आरोपी आहे यश संजय सुभेदार वय 23 वर्ष राहणार ग्रीन पार्क सोसायटी उमरसरा. दुसरा श्रेयस नंदकिशोर राऊत वय 23 वर्ष राहणार प्रेरणानगर यवतमाळ. तिसरा आरोपी शेख फारूक उर्फ लाली शेख अख्तर वय 27 वर्ष राहणार भोसा रोड यवतमाळ. त्याचबरोबर तेजस संजय गायकवाड 27 वर्ष मंगेशनगर भोसा रोड यवतमाळ. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकसुद्धा आहे. आणि असे एकूण 5 आरोपितांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर